चांदवड तालुक्यातील भूमी अभिलेख विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय तर नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र आपल्या कर्मचाऱ्यांची सारवासारव करत बाजू घेतली आहे. चांदवड तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय हे सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. इथे प्रत्येक शेतकऱ्याला मोजणीची नकाशा तर चतुर्सीमा नकाशा सर्वे नंबर अशा गोष्टींसाठी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा लागतो. मात्र मोजणीसाठी जर अर्ज केला तर सरकारी नियम एक महिन्यात मोजणी द्यायला हवी असते, परंतु असं न होता कार्यालयात 7 ते 8 महिने मोजणीसाठी लागतात. यानंतर खुणा कायम करण्यासाठी 2 महिने, चार्जशीट घेण्यासाठी पुन्हा 2 ते 3 महिने लागतात. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अजय भुंगे या अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी 3 महिन्यांची 180 प्रकरणं पेंडिंग असल्याची माहिती स्वतः दिली. कार्यालयामध्ये देवपूजा केली जाते तर काम लवकर होते असं देखील लोकांनी आरोप केले. येथील कर्मचारी सर्वसामान्य व्यक्तीला थारा लागू देत नाही, मात्र पुढारी किंवा इतर कोणी एजंट आले तर कामं पटापट होतात असंही आरोप यावेळी अर्जदारांनी केलाय. चांदवड येथील भूमी अभिलेख कार्यालयावर कोणाचाही धाक राहिला नसल्याची तक्रारही केली आहे. याबाबत आता वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालून भूमी अभिलेखवर होणारे आरोप थांबवावेत अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तुमचं नाव काय आणि काय सांगणार आणि काय तुम्हाला त्रास झाला याचा? माझं मी राजदिवाडी संदीप तानाजी जाधव सर. आमची 4 ते 3 साडे 3 महिने झाली सर मोजणी करून. आम्हाला ती येते मोजणी होऊन गेली सर, पण कुणा टाकायला नाही. आज येऊ दे येऊ सकाळी येतो. 8-4 महिने 3-4 महिने पण सारख्या चक्रावर सर 11-11:30 येते इकडे. उडाउडीची तूर सर, जिकडे चेलती तिकडे बोलती राहते यांची व्हॅली. असंच मला वाटतं यांचं काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे येते नाही सर. फोनही उचलती नाही सर, फोन करा फोन नाही उचलती काही नाही. मोजणी होऊन किती दिवस झाले? 3 साडे 3 महिने होऊन गेले. बरं, आता काय म्हणताय तुम्हाला? आता म्हणते येतो आज येतो, आता कळलं आज उद्याच काय. आता म्हणले उद्या परवा देतो मी. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड.